वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है, खांडे सेंट्रल मॉल जलगांव। भारतीय जनता पार्टीचे जलसंपदा मंत्री असल्यापेक्षा जळगाव जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री 5 वर्ष आपल्यामध्ये होते, पण जळगाव जिल्ह्यातल्या प्रकल्पांची जर मागच्या 5 वर्षातली पूर्ण स्थिती पाहिली, म्हणजे अगदी शेळगाव बॅरेजची असेल, वाघूर धरणाची असेल, वाघूर तर इकडं मार्गे लागलं, परंतु शेळगावचं आहे, अमळदरचं बॅरेज आहेत, अन्य धरणांचे कामं आहेत, चाळीसगावचे, जामनेरचे वगैरे, ते जामनेरचे सुद्धा धरणं पूर्ण होऊ शकले नाही, जिथं कमानी तांडा वगैरे सारखे धरणं आहेत, आपल्याकडे निधीची उपलब्धता नसल्यामुळे आपले धरणं पूर्ण झाले। मागच्या कालखंडामध्ये मला 2 वर्ष पाटबंधारी विभाग माझ्याकडे आला होता, त्या कालखंडामध्ये तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना मी केली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी जनतेकडनं उभा केला, लोकांकडनं पैसा उभा केला आणि त्या मध्ये कामं सुरू केली। तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना केली नसती तर हे धरण स्वप्नगत राहिलेलं असतं, परंतु अपेक्षा अशी होती, दुसऱ्याकडनं अपेक्षा आज आपण करतो आहे, माननीय जयंतराव पाटील आहे, त्यांच्याकडनं पूर्णही होईल, पण त्यापेक्षा आपल्या माणसाकडनं अपेक्षा अधिक असते। दुर्दैवानं मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्यावर त्या काल निधीच्या संदर्भामध्ये अन्याय झाला, नाहीतर आजपर्यंत हे धरण जे आहे ते पूर्ण झालेलं असतं।